सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी रात्री उशिरा UNGA उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं। 75 वर्षापूर्वीच्या युद्धाच्या भीतीमुळे एक नवीन आशा निर्माण झाली। मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था निर्माण केली गेली। संयुक्त राष्ट्र चार्टरचा संस्थापक स्वाक्षरीकर्ता म्हणून भारत त्या महान दृष्टिकोनाचा एक भाग होता असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं। जगाला एक कुटुंब म्हणून पाहणाऱ्या भारताच्या वसुधैवम कुटुंबकम याचेच हे प्रतिबिंब आहे। संयुक्त राष्ट्रामुळेच आज जग अधिक योग्य स्थितीत आहे। शांतता आणि विकासासाठी काम केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली शांतता कार्यात योगदान देणाऱ्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली वाहतो। भारताने यात अग्रणी म्हणून योगदान दिलं असं मत मोदी यांनी व्यक्त केलंय। आज आम्ही ज्या योजनांवर काम करतो आहोत त्या स्वीकारल्या जात आहेत, परंतु संघर्ष थांबवणं, विकास करणं, हवामान बदल असमानता कमी करणं, डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासारख्या मुद्द्यांवर आपल्याला अधिक काम करण्याची आवश्यकता आहे। या घोषणा आणि कृतीनुसार स्वतः संयुक्त राष्ट्र संघटनेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। जुन्या संरचनांसह आपण आजच्या आव्हानांना तोंड देऊ शकत नाही। सर्वसमावेशक सुधारणांशिवाय संयुक्त राष्ट्रासमोर विश्वासाचं संकट आहे असं देखील मोदी यांनी स्पष्ट केलं आहे।